छोट्या छोट्या अपयशासाठी आपण बरीच कारणं शोधतो, पण परिस्थितीनं बंड केलेलं असतानाही त्याला तोंड देत अनेक जण उभे राहतात. वाशिममधला प्रवीण दुधेवार हा त्यापैकीच एक. संघर्षाला हविसातमध्ये आपण पाहूयात प्रवीणचा संघर्ष. संघर्षाला हविसात, असोसिएट स्पॉन्सर द युनिक अकॅडमी, एम्पॉवरिंग थ्रू नॉलेज. दिशा अकॅडमी, वी डायरेक्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. सूर्यदत्त पब्लिक स्कूल, एनरिचिंग करिअर्स अँड एनहान्सिंग लाईव्ह सिन्स 1999. वाशिममधल्या काळेफैल भागातल्या गॅरेजमध्ये काम करणारा हा प्रवीण दुधेवार. हे काम करत करतच प्रवीणनं 10वीची परीक्षा दिली. त्यात त्याला तब्बल 91.20% मिळाले. प्रवीणच्या वडिलांचं 13 वर्षांपूर्वी निधन झालं. त्याची आई शेतात मजुरी करते. घरची जबाबदारी प्रवीणच्या खांद्यांवर आहे. प्रवीण रोज सकाळी पेपर टाकायचा, दुपारी शाळा आणि संध्याकाळी गॅरेजमध्ये काम, असा प्रवीणचा दिनक्रम असायचा. त्यात कुठलीही शिकवणी नाही, पण कुठलीही सबब न सांगता आणि परिस्थितीचा बाऊ न करता प्रवीणनं 10वीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलंय. सकाळी उठल्यानंतर आधी वृत्तपत्र वाटप केल्यानंतर घरी येऊन आईला मदत करत होतो. नंतर शाळेला जाऊन संध्याकाळी आल्यानंतर लायब्ररीमध्ये जाऊन 4 ते 8 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. नंतर घरी आल्यावर रात्रीसुद्धा अभ्यास करायचो. फावल्या वेळ तर काकाच्या गॅरेजवर जायचो, तिथेसुद्धा काकाला मदत करू लागायचो. प्रवीणच्या आईनं परिस्थितीशी झगडत मुलाला मोठं करण्याचं स्वप्न पाहिलंय. काम मिळालं तरच चूल पेटते अशी प्रवीणच्या घरची परिस्थिती. प्रवीण पण मला मदत करू लागते. समजा पेपर वाटते सकाळी, काकाच्या गॅरेजवर पण जाते, शाळा पण शिकते, अभ्यास पण करते, सगळ्यांना वेळ देते. असं मला वाटते की त्यांना सगळं शिकाव, सगळे कामं कराव, किंवा चांगलं शिकून एखादा अधिकारी बनाव, काही समजा चांगली नोकरी कराव. रोज पेपर वाटून गॅरेजमध्ये काम करूनही प्रवीणनं कधी शाळा चुकवली नाही. जे काही माझे सर्व शिक्षक आहेत ते पण त्याला मदत करतात, आम्ही पण स्वतः मदत करतो, आता पण सुद्धा करत आलो, पुढे पण करत राहू. पण माझ्या समाजाला किंवा इतर बंधूला विनंती आहे की त्यांनी सुद्धा या अशा तरुण मुलांना, होतकरू मुलांना, मेहनती मुलांना, इमानदार मुलांना मदत करून एक पुढे एक चांगला नागरिक घडवावा ही माझी अपेक्षा आहे. घरात 18 विश्व दारिद्र्य असताना परिस्थितीशी झगडत प्रवीण उभा राहिला. अशा गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या, त्यांच्या स्वप्नांना थोडासा हातभार आपणही लावूया. वाशिमहून जयेश झगडसह ब्यू रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. परिस्थितीशी झगडून बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करून अभ्यास केला आणि 10वीला उत्तम गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना मदत करण्यासाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे या, त्यांना मदत करा. अभिजित चव्हाण, अश्विनी पाडावे, राणी जायभाय, लक्ष्मी बकाल, साक्षी गावडे, सायली सर्वदे, नंदिता पवार, गणेश चव्हाण, प्रवीण दुधेवार, अश्फिया खान, भक्ती बिडवे, नितीन खंडेलोटे, प्रवीण जाधव, अनिता नंदीवाले, समीक्षा अंडगे आणि नितीन भावे. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 0221705 5026. आमचा पत्ता झी 24 तास, 14वा मजला, ए विंग, मॅरेथॉन टॉवर, लोअर परळ, मुंबई 400013. ईमेल आयडी hvisat@gmail.com. संघर्षाला हविसात. संघर्षाला हविसात, असोसिएट स्पॉन्सर द युनिक अकॅडमी, एम्पॉवरिंग थ्रू नॉलेज. दिशा अकॅडमी, वी डायरेक्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. सूर्यदत्त पब्लिक स्कूल, एनरिचिंग करिअर्स अँड एनहान्सिंग लाईव्ह सिन्स 1999.